नमस्कार मित्रांनो इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आजचा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा आहे तो आहे टेन्स प्रॅक्टिस एक्झरसाईज याच्यामध्ये आपण जे काळ शिकलो ते आपल्याला व्यवहारात वापरता येतात का कमी वेळेत आपल्याला ते आठवतात का कंडिशनप्रमाणे सिच्युएशनप्रमाणे वाक्य बनवता येतं का तरच ते काळ शिकल्याचा काही फायदा होतो नाही तर काळ पाठ आहेत कागदावर बारा काळ आणि कंडिशनप्रमाणे शब्द येत नाही स्ट्रक्चर येत नाही तर त्याचा नो यूज द्या ऑल तर त्यासाठी आपण काही टेक्निक्स वापरलेले आहेत काही ग्रुप्स केलेले आहेत काळाचे लक्षात राहण्यासाठी पहिला एक जो आपण गट केला तो साधा भूतकाळ आणि तिन्ही पूर्ण काळ यांचा एक गट केला होता आता दुसरा जो गट आहे हा सिम्पल प्रेझेंट आणि तिन्ही कंटिन्युअस टेन्स टेन्सेस यांचा एक गट आहे तर हे काळांचं आपसामध्ये काही कनेक्शन आहे पाठ करण्यासाठी सोपे व्हावेत समजण्यासाठी सोपे आहेत म्हणून आपण असे गट केलेले तर आजचा जो गट केलेला आहे आपण तो आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस तर चला मग शिकूया आजचे चार काळ सराव म्हणून लेटस बिगिन साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्समध्ये एक सवय दाखवलेली असते किंवा नेहमी घडणाऱ्या गोष्टी असतात किंवा फक्त एक क्रिया दाखवलेली असते तो खेळतो शेवटी तो येतात तो खेळतो ती येते आम्ही जातो मुले जातात मुले खेळतात किंवा नकाराती मुले जात नाही तो येत नाही तो जातो का तो येतो का तो का जातो वगैरे हा झाला साधा वर्तमान काळ आणि हे तिन्ही कंटिन्युअस टेन्सेसमध्ये इथे क्रिया चालू आहे सध्या या सेकंदाला क्रिया चालू आहे तो ये तो लिहित है तो मीटिंग ऑर्गनाइज करत है तो भाषण दी है ही इज डिलिंग अ स्पीच ही इज राइटिंग अ लेटर ही इज लिस्निंग अ सॉन्ग ही इज फिल्डिंग ही इज बैटिंग ऑन द ग्राउंड द मैन इज ड्राइविंग अ कार जी या सेकंदाला जी ऐक्शन द ऐक्शन इज इन प्रोसेस ऐट प्रेजेंट दैट टाइम वी यूज प्रेजेंट कंटिन्न्युअसमें शेवटी का है तो? त आहे येत आहे जात आहे नाचत आहे खेळत आहे देत आहे त आहे म्हणजे चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळमध्ये क्रिया चालू होती या सेकंदापूर्वी क्रिया चालू होती त्यावेळेस आपण वॉज ड्रायविंग अ कार सी वॉज डान्सिंग सी वॉज वर्किंग इन द फील्ड सी वॉज रायटिंग अ लेटर अशा प्रकारचं आणि भविष्यामध्ये क्रिया चालू असेल या सेकंदानंतर बघा एकदा पुन्हा प्रेझेंट कंटिन्युअस याच्यापूर्वीची जी होती ती पास्ट कंटिन्युअस आणि याच्या भविष्यातली जी राहील चालू क्रिया ती फ्युचर कंटिन्युअस विल बी विल बी रायटिंग अशा प्रकारची रचना असते तिथे आहे त असेल ही विल बी ड्रायविंग अ कार ही विल बी ऑर्गनायझिंग अ मिटिंग ही विल बी सेंडिंग अ पार्सल बॉयज विल बी पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन ही विल बी विनिंग अशा प्रकारचे वाक्य असतात ही विल नॉट बी वर्किंग विल नॉट बी जॉईनिंग सिविल बी वर्किंग इन टी सी एस अशा प्रकारचे वाक्य असतील भविष्यातली चालू क्रिया म्हणजे तिने चालू काळ आणि आज साधा वर्तमान काळात आपण शिकणार आहोत काही वाक्य आपण घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्या सुरुवातीला घेऊ हा चेहरा लक्षात येतो का आपला हा आहे प्रेझेंट सिंपल सिंपल प्रेझेंट हे बारा काळ आहेत बारा काळपैकी आपल्याला नऊ काळ शिकायचे आहेत हे तीन काळ नाही शिकले सध्या तरी चालतील जवळजवळ पंच्याण्णव ते सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के इंग्लिश तुम्ही इथेच बोलू शकतात नऊ काळामध्ये हे तीन काळ सध्या शिकायची गरज नाही हे नंतर आपण शिकू दोन तीन महिन्यानंतर कारण हे जर आता शिकले तर अनेक अडचणी येतात अनेक अडचणी त्या ठिकाणी येतात आमचा वीस पंचवीस वर्ष वर्षाचा जो अनुभव आहे हे काळ जर शिकवले तर त्याचं पॅसेमध्ये गडबड होऊन जाते इथे पण गडबड होते आणि अनेक गोष्टी डायरेक्ट इन डायरेक्ट सर्वमध्ये सर्वच याच्यात पॅसेमध्ये सर्वच घोड होतो त्यामुळे हे काळ काही उपयोगाचे नाही सध्या हाय ते उपयोगाचे फक्त काय तीन चार पाच टक्के मग आपण नऊच काळ शिकतो इंग्लिश बोलण्यासाठी सुरुवातीला नंतर परफेक्शन आल्यानंतर हे समजले तर मग आपण हे एका दिवसात किंवा एका तासात शिकतो बघा सिम्पल प्रेझेंट आहे आणि हे बारा काळ आहेत इथं काही नाव टाकायची गरज नाही सिम्पल क हे कंटिन्युअस आहेत हे परफेक्ट टेन्सिल्स आहे हे परफेक्ट कंटिन्युअस आहे ही रांग प्रेझेंटची आहे ही पास्टची आहे ही फ्युचरची आहे हे काय तर सांगायची गरज नाही आणि कसं कागदावर पाठ करायची पण नाही आपल्याला चेहऱ्याप्रमाणे वाक्य आलं पाहिजे आता तो ते येतात सिंपल प्रेझेंट सिंपल प्रेझेंट तो ते येतात लक्षात आलं पाहिजे क्रिया नेहमी घडणारी क्रिया सवयस आम्ही कविता पाठ करतो तो आला शेवटी आणि सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर् वाक्य असेल तर आणि निगेटिव्ह असेल तर डू किंवा डज ने प्रश्न असेल तर डू किंवा डज ने असं सोपं स्ट्रक्चर या काळाचं आहे आम्ही कविता पाठ करतो आणि पाठ करण्याला आहे रिसाइट वर्वे वी रिसाइट अपोएम झालं वाक्य वी रिसाईट अपोएम हा मी कविता पाठ करतो रिसाईट फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ल्ड सब्जेक्ट प्लस वी वन मी मेसेज पाठवतो तो आला शेवटी म्हणजे सिंपल आहे सब्जेक्ट प्लस वी वन मी आय पाठवतो सेंड काय अ मेसेज काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की येतं आपल्याला माहिती आहे सब्जेक्ट प्लस यू वन आणि असं तसं पण बेसिक आहे ते कुठल्याही कलेमध्ये बेसिकच महत्त्वाचं आहे बेसिक शुड नॉट बी निग्लेक्टेड बेसिक जर त्याने निग्लेक्ट केलं तर पुढे त्याला काहीच येणार नाही कोणती बिल्डिंग बांधायची असेल तर पहिला बेसमेंट महत्त्वाचा असतं खालचा मजला महत्त्वाचा असतो कुठली कला घ्या बॅटिंग घ्या फिल्डिंग घ्या डान्सिंग घ्या अनलेस यू लर्न द बेसिक्स अदरवाईज इट इज क्वाईट इम्पॉसिबल टू डू द आर्ट So सो बेसिक शुड नॉट बी निग्लेक्टेड बेसिक बेसिक दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही आणि केलं तर त्याला अर्थ नाही बेसिकही आलंच पाहिजे कुठल्याही क्षेत्रात जर अपयश येत असेल तर कोच त्या त्या ठिकाणी सांगतो कम टू द बेसिक तर तसं आपण बेसिक घेतो आहे बेसिक विसरून चालणार नाही मी आय सेंड अ मेसेज पाठवतो ती अभ्यास करत नाही करत नाही करते करत नाही काही ना वाटतं की हा कुठला काळे ब करत नाही सर्वांनी तर आपल्याला तो ते तात सांगितलं होतं ते समजण्यासाठी सुरुवातीला तो, तो, ता, तो, ता, तो ता, ते तात म्हणजे पूर्ण आयुष्य नाही इंग्लिशचं ते फक्त एक परिचय होण्यासाठी आहे तो काळ नाही तर आयुष्यभर तो ते तात तो ते तात सब्जेक्ट प्लस इव्हन तो ते तात सब्जेक्ट प्लस इव्हन आणि इंग्लिश इंग्लिश गेलं बघ ते फक्त एक अंडरस्टँडिंगसाठी टेक्निक आहे ती परफेक्शनकडे जाण्याचा मार्ग आहे सब्जेक्ट प्लस युव्हन सब्जेक्ट प्लस युव्हन आणि सिच्युएशन काही कामाचं नाही त्याचा सेन्स लक्षात आला पाहिजे तो येतो म्हणजे ये ही कम्स येत नाही डझंट कम करतो डज आम्ही करतो वी डू तो करतो ही डज ती अभ्यास करत नाही तो ते ताते तृतीय पुरुषी करत नाही म्हणजे डझंट ती अभ्यास करत नाही डझंट स्टडी तू आत्मपरीक्षण करतो का आत्मपरीक्षण करणे क्रियापद आपले दोन तीनचे क्रियापद पाठ असायला हवे नऊ काळ शिकेपर्यंत इंट्रो इंट्रोस्पेक्ट तो आत्मपरीक्षण करतो का हो प्रश्न आहे व्हर्बल आहे डू।, डू डू यू इंट्रोस्पेक्ट इंट्रोस्पेक्ट इंट्रोस्पेक्टेड इंट्रोस्पेक्टेड आत्मपरीक्षण करणे आम्ही फुले गोळा करत नाही निगेटिव आहे किंवा आम्ही फुल फुले गोळा करतो असं घ्या निगेटिव्ह नंतर घेऊ गोळा करण्याला काय आहे कलेक्ट वी कलेक्ट फ्लॉवर्स वी कलेक्ट फ्लॉवर्स कलेक आम्ही फुले गोळा करतो अशा अनेक प्रकारच्या रचना आपण घेऊ शकतो सब्जेक्ट प्लस युवन या ठिकाणी असतो आता कुठलाही काळ शिकायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला वाक्य त्याचा निगेटिव्ह त्याचा व्हरबल त्याचा डब्ल्यू एच चार गोष्टी आल्या पाहिजे कारण भाषा बोलताना, चार लागता। व्च। व्च। बोलताना या चार गोष्टी लागतात फक्त काळात जर शिकलो सब्जेक्ट प्लस वी वन सब्जेक्ट प्लस वी टू तर मग प्रश्न कोण विचारेल निगेटिव्ह कोण करेल भाषा बोलताना चारही गोष्टी आपल्याला एकाच वेळेस लागत असतात कधी निगेटिव कधी पॉझिटिव्ह कधी प्रश्न कधी व्हर्बल कधी डब्ल्यू एच अशा प्रकारे आता निगेटिव्स बघू काही तो येत नाही काय वाटतं ही डझन कम ही डजंट कम मी पुस्तक देत नाही आता मी करताय डोंट आय डोंट गिव अ बुक आम्ही घरी थांबत नाही घरी थांबणे टू स्टे वी डोंट स्टे ॲट होम मुले नाचत नाही काही एक मुलगा मुलगाने अनेक येते त्यामुळे डज लागणार नाही बॉईज डोंट डान्स डोंट डान्स ती कार चालवत नाही ती आहे निगेटिव्ह आहे डजंट सी डझंट ड्राईव्ह अ कार सी डजंट ड्राईव्ह अ कार अशा प्रकारे निगेटिव्ह होईल आता राहिला प्रश्न फक्त वर्बल आणि डब्ल्यू एचचा आता एक वाक्य येऊ दे वर्क इन टी सी एस टी सी एस कंपनी आहे ते टी सी एसमध्ये काम करतात हे साधं वाक्य आहे आता आपल्याला याचा डब्ल्यू एच जर करायचं असेल तर पहिले व्हर्बल करून घ्यायचा फर्स्ट फॉर्म जो व्हर वापरलेला आहे तर डू किंवा डजने प्रश्न होईल करता दे त्यामुळे डूने प्रश्न होईल फक्त त्याला डू लावून द्यायचा डू दे वर्क इन टी सी एस डू दे वर्क इन टी सी एस प्रश्न झाला व्हरबल आता याचा डब्ल्यू एच करताना हात तसाच ठेवायचा त्याला तुम्ही कुठला पण डब्ल्यू एच वर्ड लावू शकतात आता दे वर्क इन टी ते टी कंपनीमध्ये काम करतात वर्क आहे म्हणून काम करतात आणि पहिला क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म वापरला आहे म्हणून तो डू किंवा डजने प्रश्न बनेल करता दे आहे म्हणून डू आला डू दे वर्क इन टीशिअस मग आता आपण का काम करतात वाय डू दे वर्क इन टी सी एस सारखंच राहील वेन डू दे वर्क इन टी सी एस का कसे हाऊ डू दे वर्क इन टी सी एस आणि व्हेर जर आला तर हा टी सी एस निघून जाईल कारण त्याने त्या नावालाच प्रश्न विचारलेला आहे नाही जागेलाच प्रश्न विचारलेला आहे वेर डू दे वर्क प्रश्नचिन्ह आणि किती वेळ काम करतात अनेक प्रकार ते हाऊ लाँग डू दे वर्क अशा प्रकारचे प्रश्न येतील म्हणजे आपल्या चारही गोष्टी झाल्या वाक्य झालं निगेटिव्ह झालं व्हर्बल झाला डब्ल्यू एच झाला आता आपण चालू काळाबद्दल बोलू चालू काळामध्ये आपल्याला आय एन लावावा लागतो चालू काळामध्ये आपण आय एन जी लावतो आणि हा आवडता प्रकार आहे विद्यार्थ्यांचा आय एन जी लावून बोलणं त्यांना असं वाटतं इंग्रजी म्हणजे आय एन जीच लावायचं असतं सगळीकडे तर हा चालू काळामध्ये आय एन जी आपण लावतो आता प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये हा जो काळ आहे याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस आयम इज आर वर आणि आय एन जी लावतो असं स्ट्रक्चर असतं इथे म्हणजे काय आय एम समजा am... तर साधा वर्ग आहे आपण सुरुवातीला समजण्यासाठी साधा वर्ग यायचा किंवा आपले कॉम्प्युटरमधले घ्या काही वर्ग डिलीट कॉपी फॉरवर्ड मोबाईलमध्ये वापरतो ना आपण आय एम डिलीटिंग किंवा आय एम सेंडिंग घ्या सेंडिंग अ मेसेज मी मेसेज पाठवत आहे आय एम सेंडिंग अ मेसेज मी मेसेज पाठवत आहे नंतर वी आर वर्किंग इन द गार्डन वी आर वर्किंग इन द गार्डन शी इज सेलिब्रेटिंग अ बर्थडे ती वाढदिवस साजरा करत आहे बॉईज आर डान्सिंग ऑन द स्टेज मुले नाचत आहेत बॉईज आर डान्सिंग ऑन द स्टेज नंतर समवन इज कमिंग सम वन इज कमिंग ही इज ड्रायविंग A car. They are singing a song. Adun, we are writing a story. She is she deleting a message. He is. He is transacting. कोठीन क्रियापद दिल थोड़ा. He is asking. हा क्वेश्चन अशा प्रकारे याचीच रचना असते चालू वर्तमान काळामध्ये सध्याची चालू क्रिया तर फक्त हे साहित्य क्रिया पण इकडे घ्यायचं हा करता इकडे घ्यायचा ही इज ड्रायविंग इज ही ड्रायविंग झाला बरोबर दे आर सिंगिंग आर दे सिंगिंग वी आर रायटिंग आर वी रायटिंग सी इज डिलीटिंग इज सी डिलीटिंग He is asking, is he asking? भर्बल भर्बल ही इज आस्किंग इज ही आस्किंग अशा प्रकारेचा भरबल करतो आणि भरबल झाला डब्ल्यू एचसाठी फक्त इथं आता ही ड्रायविंग इज ही ड्रायविंग नंतर डब्ल्यू एच लावून द्यायचा वेन वेन इज ही ड्रायविंग अ कार हाऊ इज ही ड्रायविंग अ कार हाउ लाँग इज ही ड्रायविंग अ कार अशा प्रकारेचा डब्ल्यू एच पण होतो आणि निगेटिव्ह असेल तर फक्त हे सहाय्यक क्रियापदांना नॉट लावून द्यायचा चालू काळामध्ये फक्त सहाय्यक क्रियापदांना नॉट लावत ही इज नॉट ड्रायविंग दे आर नॉट सिंगिंग वी आर नॉट रायटिंग वी आर अंट ही इज अंट ही इज अंट अशा प्रकारे आता पास्ट कंटिन्युअस आणि प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये थोडासा फरक आहे तो फरक आहे फक्त तिथे ॲमेझार होता सहाय्य क्रियापद इथे वॉजवेअर आहे इथे वॉजवेअर हे सहाय्य क्रियापद असतात आणि वर बायन जी आपण वापरतो सब्जेक्ट प्लस वाजवेअर अधिक फर्स्ट ऑफ द वॉर आणि आय एन जी वुईला वेर लागेल वुई वेअर डेकोरेटिंग अ हाऊस दिवाली दोन बॉईज वेअर डान्सिंग मुलं नाचत होती राहुल वॉज क्रियापद बदलत राहायचे क्रियापद बदलले म्हणजे आपल्याला क्रियापद पण वाढतात राहुल वॉज फॉरवर्डिंग अ मेसेज we वेअर कीपिंग अ प्रॉमिस आम्ही वचन पाळत होतो अशा प्रकारे याचा अर्थ होतो टू कीप म्हणजे पाळणे वन शूड कीप द प्रॉमिस तो इंट्रोड्यूस म्हणजे परिचय करून देणे असं पण वरवे आय वॉज इंट्रोड्युसिंग माय सेल्फ आय वॉज मी माझा परिचय करून देत होतो म्हणजे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर आणखी क्रियापदाला अशी रचना असते hmm. फक्त हा वेर इकडे यायचा वेर वी डेकोरेटिंग वेर बॉयज डान्सिंग वॉज राहुल फॉरवर्डिंग अ मेसेज वेर वी कीपिंग अ प्रॉमिस वॉज आय इंट्रोड्यूसिंग माय सेल्फ झालं बरोबर व्हरबल झाला म्हणजे डब्ल्यू एसला फक्त डब्ल्यू एस शब्द लावायचा व्हर्वल तसंच ठेवायचा वेन वेन वेअर वी डेकोरेटिंग अ हाऊस प्रश्नचिन्ह हाउ वेअर बॉईज डान्सिंग वेन वेअर बॉईज डान्सिंग वॉट वॉज राहुल फॉरवर्डिंग मेसेज निघून जाईल वेन वॉज राहुल फॉरवर्डिंग अ मेसेज अशा प्रकारे वेअर वी किपिंग अ प्रॉमिस वाय वेअर वी किपिंग अ प्रॉमिस आय वॉज इंट्रोड्युसिंग वेअर वॉज आय इंट्रोड्युसिंग माय सेल्फ झाले डब्ल्यू एच आणि निगेटिव्ह करताना फक्त यांना नॉट लावून द्यायचा सहाय्यक वी वेअर डेकोरेटिंग वी वेरंट डेकोरेटिंग बॉईज वेअरंट डान्सिंग राहुल वॉजंट वी वेरंट आय वॉजंट अशा प्रकारे पास्ट कंटिन्युअसची आपली रिव्हिजन सहजपणे होते आणि तिन्ही कंटिन्युअस जे टेन्स आहेत त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे सहाय्यक क्रियापदामध्येच फरक आहे तिन्ही चालू काळांमध्ये फक्त सहाय्यक क्रियापदांमध्ये फरक आहे बाकी स्ट्रक्चर सारखं सब्जेक्ट आणि आय एन जी दोन्हीकडे आहेच आता फ्युचर कंटिन्युअस हा टेन्स थोडा कठीण समजला जातो बोलण्यासाठी प्रश्न बनवण्यासाठी व्हरवर बनवण्यासाठी निगेटिव्ह बनवण्यासाठी कारण तो नॉट कुठे टाकायचा विल आणि बीमध्ये टाकायचा सब्जेक्ट कुठे घ्यायचा प्रश्न करताना अशा अनेक समस्या असतात म्हणून या फ्युचर कंटिन्युअसला प्रॅक्टिस जास्त लागते सब्जेक्ट प्लस विल शाल असतो पण आपण विलच वापरू अधिक बी असतो अधिक वर्ब अधिक आहे जी असतो थोडा मोठा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल शाल अधिक, अधिक, वर अधिक बी अधिक वर्ब अधिक आहे सी विल बी अटेंडिंग मिटिंग ती मिटिंग अटेंड करत असेल दोन द गव्हर्नमेंट विल बी हेल्पिंग पीपल सरकार लोकांना मदत करत असेल गव्हर्मेंटात शॉर्टकट आहे जीओ व्ही टी अँड फुल स्टॉप द गव्हर्नमेंट विल बी हेल्प इन पीपल द लीडर विल बी विल आणि बी चालू क्रिया त असेल इथला सेन्स आहे त असेल चेहरा लक्षात घ्या चेहरा फरक आहे त आहे त होता त असेल क्रिया चालू आहे द लीडर विल बी Delivering a अ स्पीच leader द लीडर विल बी arranging अ meeting द लीडर विल बी guiding किंवा दुसरं वर्ग घ्या द लीडर विल बी वर्किंग घ्या काम करत असेल चालू भविष्य काळामध्ये विल आणि बी आणि व्हरचा आय एन जी तीन गोष्टी असल्यामुळे आपल्याला जास्त अडचणी येतात ही विल बी ड्रॉइंग अ पिक्चर तो पिक्चर काढत असेल आणि शी विल बी आय विल शाल वापरतो पण विल वापरला तरी काही हरकत नाही सी विल बी पॉइंटिंग म्हणा गेटिंग म्हणा सी विल बी गेटिंग अ प्राईज ती बक्षीस मिळत असेल किंवा तिला बक्षीस मिळत असेल अशा प्रकारची रचना असते तर असेल आता याच्यामध्ये आपण व्हरबल करू व्हरबल करणं म्हणजे काय आता फक्त व्हील तिकडे घ्यायचा बी जागेवरच ठेवायचा इथली अडचण तीच आहे चालू काळातली हा व्हील फक्त इकडे घ्यायचा व्हील शी आणि हा बी जागेवरच राहील फक्त हा व्हिल इकडे येईल व्हील शी बी अटेंडिंग अ मिटिंग वील जिकडे होईल वहील आणि कर्ता यांच्यामध्ये अदलाबदल करायची व्हील विल द गव्हर्मेंट बी हेल्पिंग पीपल वील द लीडर बी वर्किंग वील ही बी ड्रायविंग ड्रॉविंग अ पिक्चर वील शी बी गेटिंग अ प्राईस फक्त विल घ्यायचा बी जागेवर ओळखायचा हा झाला आपला व्हर्बल डब्ल्यू एचमध्ये मात्र व्हेन व्हेन विल शी बी अटेंडिंग अ मी हाऊ विल द गव्हर्मेंट बी हेल्पिंग द पीपल हाऊ विल द लीडर बी वर्किंग आता सी विल बी ड्रायविंग अ पिक्चर वेर वेर विल ही बी ड्रायविंग अ पिक्चर सी विल बी गेटिंग अ प्राईज वेन विल शी बी गेटिंग अ प्राईज आणि निगेटिव्ह करताना सी ओंट याला नाव लावायचा सहायक क्रियापदाला नाव लावायचा शी ओंट बी अटेंडिंग सी विल नॉट बी हेल्पिंग द लिडर विल नॉट बी वर्किंग ही विल नॉट बी ड्रायविंग सी विल नॉट बी गेटिंग अ प्राईज अशा प्रकारे स्ट्रक्चर महत्त्वाचं आहेच आणि त्याचा सेन्स लक्षात आला पाहिजे की या काळामध्ये अर्थ काय तो अर्थ घेऊन सहाय्यक क्रियापद वापरायचे व्यवस्थित कर्त्याप्रमाणे ते बदलायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त कागदावर किंवा फळ्यावर लिहून समजणे म्हणजे भाषा बोलणे नाही तर ते बोलणे बोलत राहणे रिपीट 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 जेवढं तुम्ही रिपिटेशन कराल तेवढं तुम्हाला सहय होईल आणि तेवढा आत्मविश्वास वाढेल दिवसाला शंभर दोनशे वाक्य जरी एका काळाचे बोलले चारही प्रकारे वाक्य निगेटिव्ह व्हर्बल डब्ल्यू एच तरी खूप फायदा होतो आणि पन्नास हजार वाक्य जर झाले सर्व काळांचे मिळून तर आपला आत्मविश्वास येतो टेन्शन कमी होऊन जातं भीती पण नष्ट होऊन जाते आणि सहजपणे फ्लुएन फ्लुएन्सी येत जाते हळूहळू क्रियापदं दोनशे तीनशेच्या पुढे करा पुढे पाचशे करा आणि हजार करा तो आपन चार कड़ान सा गुरूप आपन के के तर अशा प्रकारे आपण चार काळांचा ग्रुप करून त्यांची आपण सराव केला एक्झरसाईज केली तर ह्याचा तुम्हाला नक्की फायदा झाला असेल लेक्चर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट करा ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये टिल देन गुड बाय हॅव अ नायज डे